नमस्कार. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे त्वचा रोगांपासून मुक्ती. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय वैद्यराजांची. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वामृत चिकित्सालयामध्ये आता सर्व प्रकारच्या आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. पण खास करून आपला आजचा कार्यक्रमाचा जो विषय आहे तो आहे त्वचारोग. आणि त्वचारोगांमध्ये खास करून आपण सोरायसिस, त्याचप्रमाणे व्हिटीलिगो म्हणजेच पांढरेडा किंवा लिकोडर्मा ज्याला म्हटलं जातं, त्या ह्या व्यतिरिक्त विविध प्रकारचे त्वचारोग आपल्याला दिसतात ज्याच्यामध्ये एक्झिमासारखा आजार आहे. विविध कारणांनी ॲलर्जी येऊन सुद्धा कधीकधी अंगावरती आपल्याला तांबडे चट्टे उठलेले आढळतात. ह्या व्यतिरिक्त खास खरूज नायटासारखे आजार आहेत, फंगल इन्फेक्शनसारखे आजार आहेत. त्वचारोग म्हटलं की आपल्याला एक क्रॉनिक डिसीज म्हणजे एक दीर्घकाळ चालणारा आजार डोळ्यासमोर येतो. बऱ्याचदा कित्येक स्वरूपाची ॲलोपॅथीतली मलमं लावली, औषधं घेतली तरी तात्पुरता आजार हा कंट्रोलमध्ये येतो, पण पुन्हा तेवढ्याच जोराने उफाळून येतो. आणि म्हणूनच संपूर्ण जग आज त्वचारोगांवरती मात करण्यासाठी विश्वामृत उपचारांकडे एक आशेचा किरण म्हणून बघत आहे. ह्या व्यतिरिक्त विश्वामृत उपचारांमध्ये केवळ त्वचारोगांवरती उपचारच नव्हे तर त्वचेचं सौंदर्यवर्धन करण्यासाठी खास उपचार आहेत, ज्याच्यामध्ये खास करून तारुण्यावस्थेत असणारे पिंपल्स किंवा मुरमांसारखा आजार आहे. केसांच्या वर्धनासाठी खास करून केस गळणं आहे, कोंडा आहे, टक्कल, ह्या प्रकारच्या आजारांसाठी सुद्धा ठोस उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी आपण फोन करा पुढील नंबरवरती. आपण स्क्रीनवरती बघत आहात, विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. सर्व प्रकारच्या आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेतच. पण आजचा जो कार्यक्रमाचा विषय आपण ज्याच्यामध्ये खास करून त्वचारोगांमध्ये सोरायसिससारखा जो एक मी म्हणेन दीर्घकाळ चालणारा आजार आहे, आणि त्याचप्रमाणे पांढरे डाग म्हणजे ल्युकोडर्मा, आणि विविध प्रकारचे त्वचेचे इतर आजार, आणि खास करून त्वचेच्या सौंदर्यवर्धनासाठीच्या उपचारांचं मार्गदर्शन घेणार आहोत वैद्यराजांकडनं. तर पुन्हा एकदा आपण स्वागत करूया वैद्यराजांचं. सर, स्वागत कार्यक्रमात पुन्हा एकदा. त्वचारोग म्हटलं की एक डोळ्यासमोर आपलं एक टिपिकल मलमं लावणं आहे, आणि मग पुन्हा पुन्हा तो आजार उफाळून येणं आहे, अशा स्वरूपाची आपल्याला आज आधुनिक चिकित्सेमध्ये एकंदरीतच परिस्थिती दिसते. आणि म्हणूनच विश्वामृत उपचारांकडे आज आपण या ठिकाणी ह्या काय काय उपचार उपलब्ध आहे ते जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी त्वचेविषयी आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे, काय सांगतायला मला कसं होतं, त्वचेच्या बाबतीत आपण जो विचार करतो ना तो आयुर्वेदातला जो विचार आहे तो खूप वेगळा आहे. म्हणजे असं होतं की आपण आईच्या पोटामध्ये ज्या वेळेला ती ब्लास्टुला आणि मॉरेला स्टेज येते गर्भावस्थेमध्ये, त्यावेळेला तीन लेअर्स तयार होतात, आणि बाहेरचा जो लेअर असतो एक्टोडर्म ज्याला आपण म्हणतो, त्याच्यापासून साधारण तोंडापासून दीडवीचाचा भाग आणि गुदमार्गापासूनचा भाग जो आहे वरचा काही तो त्या एक्टोडर्मपासून बनतो. असं जर असेल तर त्वचेवरती काही एखादा आजार उत्पन्न झाला तर त्याचं मॅनिफेस्टेशन पोटावरती येतं, आणि पोटातल्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो त्वचेवरती येतो, हे अगदी उघड आहे. आणि त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की त्वचा विकारामध्ये ट्रीटमेंट देत असताना बाहेरची लेप औषधं ही पहिल्यांदा करायची नाहीत, आधी अभ्यंतर शुद्धी जी आहे ते आधी व्हायला पाहिजे. त्याला अंतपरिमार्जन असा एक खूप चांगला शब्द वापरलेला आहे. तर पहिल्यांदा उलटीचं औषध, जुलाबाचं औषध असं घेऊन, बस्ती वगैरे घेऊन, रक्तमोक्षण आणि नस्य करून जर आपण त्वचेला काही औषध लावली तर हा आजार कायमस्वरूपी जातो. म्हणजे त्याच्यामध्ये उलटी वारंवार करून घेणं, जुलाब व्यवस्थित वारंवार करून देणं, पुन्हा बस्ती करणं, मधनमधनं रक्त काढणं, असं जर केलं गेलं तरच माणूस त्वचारोगातून पूर्णतः बरा होत असतो. आणि हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. म्हणजे त्वचाविकार एकदा उत्पन्न झाला तर तो म्हणजे आपल्या शरीरातला एक मलद्वार असतं. लघवीला आणि संडासला जसं होतं आणि घामातनं जशी घाण बाहेर पडते तशी त्वचाविकारातनं घाण बाहेर पडत असते. जे पोटात खूप घाण साचल्यानंतर, रक्तात खूप दूषित पदार्थ उत्पन्न झाल्यानंतर त्वचाविकार उत्पन्न होतो. तर त्यावेळेला तुमची शरीराची शुद्धी होणं गरजेचं आहे. आणि हे काम जवळजवळ 3 वर्ष चालतं. 1 वर्ष रसावरती जवळजवळ काम करायला लागतं, 1 वर्ष रक्तावरती आणि 1 वर्ष मांसावरती. तर त्वचेचे वेगवेगळे प्रकार आणि लेअर्स आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत. तर जसं आधुनिक शास्त्राचं वर्णन आहे तसंही आहे, परंतु हा वेगळा मुद्दा जो आहे तो लक्षात घ्यायला लागतो. आणि त्या हिशोबाने 3 वर्ष कोणत्याही आजाराच्या त्वचाविकाराच्या मागं लागलं आणि पथ्याने राहिलं, ब्रह्मचर्याचं पालन केलं, मीठ कमी केलं, दुधा दह्यासारखे पदार्थ बंद केले, तर माणूस हा त्वचाविकारातून पूर्णतः मुक्त होतो आणि त्याच्या शरीराचा कायाकल्प होत असतो. तर हे खूप कमी लोकांना माहीत असतं. तात्पुरतं कमी झालं की नंतर लोक पुन्हा खायला प्यायला मोगळे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला त्वचाविकार कोणताही आहे आणि तुम्ही दही पोहे शेंगदाणे बटाटा वांगं असं खाल्लं की 15 मिनटात त्या ठिकाणी खाज सुटायला लागते, पाणी यायला लागतं, कटाव सुटायला लागतो. इतके हे पदार्थ या आजारांना घातक असतात. असं जर होऊन तुमचं शरीर इतकं बजबजपुरी जर झालेली असेल दोषांची तर त्याच्या मागं किती लागायला पाहिजे. त्यामुळे सौंदर्याशी संबंधित हा भाग आहे. झोपेचा जो रिदम आहे तो याने बिघडून जातो आणि इतर वेगवेगळे आजार उत्पन्न होतात आणि दिसायला सुद्धा ती सगळी गोष्ट जी आहे ती घाण दिसते. तर त्वचाविकारामध्ये तुमचं खाणं पिणं वागणं बदलणं, आहार निद्रा ब्रह्मचर्याकडे लक्ष देणं,
पोटातली औषधं बाहेरची औषधं असं जर केलं गेलं तरच उत्तम उपाय होतो. येस सर, आपण हे फार एक सुंदर विवेचन केलं की त्वचारोगांवर मात करण्यासाठी पोटाची किंवा अभ्यंतर चिकित्सा हे करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा आपण रोगानुसार थोडीशी चिकित्सा या ठिकाणी जाणून घ्या. खूप वनस्पती आणलेले आहेत. सोरायसिस हा एक मी म्हणेन की ट्रीटमेंट नसणारा असा पद्धतीचा आजार आहे, कारण ऑटोइम्युन डिसीजमध्ये आणि फक्त त्या ठिकाणी रोगप्रतिकारक क्षमता कमी केली जाते, पण त्याचे अनेक साईड इफेक्ट पण होतात आधुनिक चिकित्सेमध्ये. सोरायसिस सारख्या आजारांमध्ये काय उपचार उपलब्ध आहेत? कसं होतं, कोणताही त्वचाविकार म्हटलं की त्याची कारणं लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक आजार हा सायकोसोमॅटिक असतो. त्वचाविकारामध्ये तर मनाचा म्हणजे इट इज ऑलवेज रिलेटेड विथ सायकोलॉजी स्टेटस ऑफ पेशंट. असं जर असेल तर मग प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्या मनाचं आधी आरोग्य जे आहे ना ते व्हायला पाहिजे. कोणताही आजार जो आहे ना तो पहिल्यांदा मनामध्ये त्याची ब्लूप्रिंट तयार होते आणि मग त्याच्यानंतर त्याचं रिप्लिकेशन जे आहे ते शरीरावरती येत असतं. कारण मनाने माणूस पहिल्यांदा आजारी पडतो. भीत्यापाटी ब्रह्मराक्ष जे म्हटलं जातं ना, तर त्या भीतीपोटी पहिल्यांदा माणसं जे आहे ते आजाराला मनामध्ये सूक्ष्मरित्या बळी पडतात आणि नंतर शरीरामध्ये आजार उत्पन्न होत असतो. आणि पुन्हा हे मन कसं आहे तर अन्न मृत्यू परिणाम असं म्हटलेलं आहे. मनाचा परिणाम जो आहे तो शरीरावरती येतो, शरीराचा परिणाम जो आहे तो मनावरती येतो, आणि मन जे आहे त्याचं पोषण जे आहे ते अन्नानुसार होत असतं. म्हणजे मन हे अन्नमय आहे अशी छांदोग्य श्रुतीमध्ये वर्णन केलेलं आहे. असं जर असेल तर त्वचाविकारामध्ये तेलकट तिखट आंबट खारट खूप खाणं, दह्यासारखे पदार्थ खाणं, चीज पनीसारखे पदार्थ खूप खाणं, शरद ऋतूमध्ये रक्त जे आहे ते स्वभावतःच बिघडल्याकारणानं, जेवल्यानंतर झोपल्यामुळं, उन्हामधनं आल्याने एकदम गार पाणी पिणं किंवा आंघोळ गार पाण्याची करणं, शिक्रणीसारखे फ्रूट सॅलडसारखे पदार्थ खूप खाणं, आजीविमना मोटोसारखे ज्याच्यात क्षार आहेत असं चायनीज फूड जास्त खाणं, थाईज फूड खाणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या खूप त्रासदायक असतात. शरीराची शुद्धी रोजच्या रोज व्हायला पाहिजे. शौचाल लागल्याने न जाणं किंवा लघवीला लागल्याने न जाणं ह्यानेसुद्धा शरीरामध्ये जी विषय ती रिॲब्झॉर्ब व्हायला सुरुवात होत असते. तर ही सगळी कारणं लक्षात घेऊन सोरायसिसकडे बघणं गरजेचं आहे. तर उष्णता शरीरात खूप वाढणं हे सोरायसिसचं महत्त्वाचं कारण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. असं होतं की आपल्या शरीरामध्ये ज्वर आला किंवा ताप आला की ज्वर मुक्तीची लक्षणं सांगलेली आहेत. म्हणजे अंगातनं ताप जाताना शिरककंडू हे लक्षण सांगले आहे, डोक्याला खास सुटते. आणि प्रत्येक माणसाचा सोरायसिस हा पहिल्यांदा डोक्यामध्ये भरपूर कोंडा या स्वरूपाने येतो आणि नंतर अंगावरती चट्टे येतात. हे जर असं असेल तर त्वचाविकाराचा एस्पेशली सोरायसिसचा संबंध हा ज्वराशी किंवा तापाशी आहे. आणि ज्वराची किंवा तापाची स्वतःची प्रकृती जी आहे ती पित्ताची म्हणजे उष्ण आहे. कारण ह्याला शीत उपचार हे खूप उपयोगी पडतात. रक्तमोक्षण आणि विरेचनाने सोरायसिस हा जिंकता येत असतो. पण त्याच्यामागे 3 वर्ष कोण लागत नाही पथ्यासहित ब्रह्मचर्यासहित, म्हणून प्रॉब्लेम येतो आणि लोकांना तो आजार जो आहे तो असाध्य वाटतो. त्वचाविकाराचं गामित्व आतल्या धातूंच्याकडे झाल्याकारणानं नंतर हाडांच्यामध्ये तो आजार जातो आणि सोरायटिक आर्थोपॅथी नावाचा आजार उत्पन्न होतो. अनुवंशिकता ह्या आजारामध्ये भरपूर आढळते. लोणार सरोवराच्या आसपासचा जवळजवळ 250 किलोमीटरचा टापू असा आहे की तिथले लोक हे जास्ती ससेप्टेबल आहे सोरायसिससाठी. तिकडून आमच्याकडे खूप पेशंट येतात हे आम्हाला दिसतं. मनाचा असलेला संबंध मगाशी सांगितला. तर ताकाची धार जी आहे ती डोक्याची धरणं, त्याला शिरोधारा तक्रधारा असं म्हणतात. एक वनस्पती नंतर दाखवणार आहे राजहंस नावाची. ती 21 दिवसाचे 3 कोर्स त्याचे रस पोटामध्ये घेऊन मीठ बंद करणं आणि त्याच्यावरून रक्तमोक्षण करणं असं जर केलं तर सोरायसिस हा झपाट्याने कमी करता येतो. मग त्याचा पाम सोरायसिस, सोल सोरायसिस कोणतेही प्रकार असू देत ते त्या गोष्टींनी कमी येत असतात. तर हे सोरायसिसच्या विषयी आपल्याला सांगता येईल. येस, सोरायसिस सारखाच एक पांढरे डाग व्हिटिलिगो किंवा ल्युकोडर्मा सारखा आजार आहे. बरोबर. आणि त्याला कुष्ठही संबोधलं जातं. बरोबर. काय सांगता येईल या विषयामध्ये? खरं कुष्ठ म्हणजे कुष्ठाती वपुहू, म्हणजे ज्याच्यामध्ये शरीर सडतं किंवा कुजतं त्या आजाराला कुष्ठ असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक त्वचाविकारात ते होत असतं. पांढऱ्या डागाला आपण कुष्ठ म्हणतो ते फारसं खरं म्हणजे योग्य नाही आहे. तर ह्या पांढरेपणाचा किंवा डागाचा संबंध जो आहे ना तो शरीरातल्या आपल्या पित्ताशी आहे. भ्राजक पित्त नावाचं एक पित्त असतं आणि ते त्वचेचा रंग देत असतं. मग भ्राजक पित्त म्हणजे मेलॅनिन का असा एक प्रश्न विचारतात. तर ती कन्सेप्ट वेगळी, आयुर्वेदाची कन्सेप्ट वेगळी. आणि आपल्या शरीरातल्या सगळ्या पित्तांच्या डोळ्याच्या ठिकाणी असलेलं आलोचक पित्त, साधक पित्त हृदयाच्या ठिकाणी, हे जे आहे त्याचं पोषण किंवा भरण जे आहे ते आपल्या पाचक पित्ताच्या साह्याने डिओडेनम किंवा ग्रहणीमधला जो भाग आहे पित्ताचा तिथून होत असतं. तर त्यामुळे तिथं विकृती असण्याची शक्यता जास्ती असते. आयुर्वेदामध्ये संग्रहणी नावाचा एक आजार सांगितलेला आहे आणि त्यातली औषधं जर बघितली तर त्यात मधुकारिष्ट नावाचं एक औषध सांगितलं आहे. आणि त्याच्या फलश्रुतीमध्ये म्हणजे त्या औषधाचा परिणाम कशासाठी येतो हे जर बघितलं तर किलास नावाचं एक प्रकरण सांगितलं आहे. काळं कोड आणि पांढरं कोड असे जे प्रकार आहेत ना ते गृहिणीतून किंवा संग्रहणीतून उत्पन्न होतात. तर ह्या सगळ्या लोकांना पोटाची तक्रार जी असते ती पहिल्यांदा असते आणि नंतर हळूहळू तो आजार जो आहे तो त्वचाविकारामध्ये कन्वर्ट होतो. त्वचाविकार वाढत जाऊन नंतर विटिलिगो किंवा कुष्ठ किंवा पांढरा डाग उत्पन्न होत असतो. तर हे जर लक्षात घेतलं तर पांढऱ्या डागाची ट्रीटमेंट करत असताना पूर्व व्याधिवृत्त किंवा आधी झालेल्या गोष्टी आणि अनुवंशिकता ही खूप महत्त्वाची असते, त्यानुसार ट्रीटमेंट होते. या ठिकाणी बऱ्याच वनस्पती आणलेल्या आहेत, त्यांचाही उपयोग आम्हाला मार्गदर्शन. बरोबर. आता मी सांगितलेलं त्वचाविकारामध्ये जो सोरायसिस होता त्याच्यासाठी एक उत्तम वनस्पती आहे, ती मुद्दा म्हणून मी तुम्हाला दाखवतो. तर ही वनस्पती तुम्ही सगळेजण बघू शकता.
आणि जर ह्या वनस्पतीकडे बघितलं तर तुम्हाला कोथिंबीरसारखी पानं दिसतील, काळा दांडा याला मध्ये असा. आणि ही वनस्पती गिरणा नदी म्हणून जी आहे मनमाडची, त्याच्या पात्रामध्ये भरपूर आहे, किंवा जुने संडास वगैरे बाथरूम जे असतात ना त्याच्यावरसुद्धा ही वनस्पती उगवलेली असते. हिला राजहंस किंवा हंसपती असं सुद्धा म्हणतात. नेचाचाच हा एक प्रकार आहे आणि त्याचं प्रोपोगेशन मागच्या ह्या स्पोर्ट्समधनं होत असतं. दिसायची वनस्पती खूप छोटीशी दिसते, परंतु ह्या वनस्पतीचा रस जो आहे तो एक फुलपात्र काढायचा रोजच्या रोज ताजा, आणि रोज सखर घेण्याचं बंद करून टाकायचं. तूप सखर पोळी घ्यायची, मधुमेह असेल तर भाकरी पोळी इतरही खाल्लं तरी चालेल, मुगाच्या डाळीचं कडण. आणि असं हे जर घेतलं गेलं तर पहिल्या आठवड्यातच सोरायसिसचे पॅचेस जे आहेत ते कमी यायला लागतात, कोठा साफ व्हायला लागतो, रक्त वाढायला लागतं आणि उत्तम पद्धतीने शरीराचा जोम जो आहे तो वाढायला लागतो. असे 21 दिवसाचे 3 कोर्स करून नंतर मग पंचक्रमातला भाग वापरला गेला तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ह्या एका वनस्पतींनी सोरायसिस जिंकता येतो. ह्याच्याबरोबर मुस्ताजी आपण बस्तीनं आता बस्ती जर केला आणि शिरोधारा जर ताकाची केली तर त्या माणसाला अप्रतिम फायदा होतो असं लक्षात येतं. आपण या ठिकाणी अजूनही बऱ्याच वनस्पतींविषयी मार्गदर्शन घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. साक्षात धनवंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत, खास करून त्वचा रोगांवरती असणाऱ्या विषमामृत उपचारांविषयी. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की आयुर्वेदाची कशा रीतीने संकल्पना आहे त्वचा रोगांविषयी, आणि खास करून यामध्ये सोरायसिस आणि विटिलिगो म्हणजेच पांढरे डाग किंवा ज्याला ल्युकोडर्मा संबोधलं जातं त्याची कारणमीमांसा आणि उपचारांविषयी आपण मार्गदर्शन घेत होतो. काही वनस्पतींविषयी मार्गदर्शन घेतलं, आपण अजूनही कार्यक्रमात पुढे वनस्पतींविषयी मार्गदर्शन घेऊया की कशा रीतीने ह्या त्वचा रोगांवरती आपल्याला मात करता येईल. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती जे नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. आपल्याला अधिक प्रश्न विचारायचे असतील तर पुढील नंबरवर विचारू शकता, अपॉइंटमेंटही घेऊ शकता. विश्वमूर्त चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे, तर जरूर ह्या सर्व उपचारांचा आपण लाभ घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळ असताना सर, मगाशी आपण राजहंस या वनस्पतीबद्दल आम्हाला सांगितलं की सोरायसिसमध्ये कशा रीतीने त्याचे उपचार आपल्याला उपयुक्त ठरू शकतात. अजून आम्हाला या ठिकाणी विविध वनस्पती दिसत आहेत, काही विशेष उपक्रमांतर्गत सुद्धा अग्निकर्म जळवा दिसत आहेत, काय सांगता येईल? बरोबर, आता कसं आहे, काही वनस्पती आपण मुद्दा आणून बघूया. ही वनस्पती जी आहे ही कडुनिंब नावाची वनस्पती आहे. निंब स्तिक्त रसाहा शीतो लघुश्लेष्मास्त्र पित्तनुत असे जे गुणधर्म सांगितलेले आहेत. आणि कडुलिंबाचा वापर आपण चैत्र पाडव्याच्या वेळेला सगळेजण खाण्यासाठी करत असतो, किंबहुना तिथून पुढे काही दिवस जर हा या वनस्पतीचा रस किंवा पानं खाल्ली गेली तर पिवळे धमक जुलाब होऊन उत्पन्न होऊन रक्तशुद्ध होतो आणि कफाचे आजार उत्पन्न होत नसतात. रक्तावरती, कफावरती, पित्तावरती ही वनस्पती खूप चांगली उपयोगी पडते. तर या वनस्पतीच्या पानांचा रस किंवा सालीचा काढा जो आहे तो जर पोटात घेतला गेला तर रक्त अप्रतिम पद्धतीने शुद्ध होतं, भूक खडखडून चांगली लागायला लागते, कामवासना कमी होते. त्यामुळं बरेच साधक लोक जे आहेत ते पांगाऱ्याचा रस किंवा ह्या वनस्पतीच्या पानांचा रस घेऊन साधना करतात. अशी दुसरी एक वनस्पती आहे इंगुदी नावाची, हिंगणबेट. सोलापूर, बार्शी, नरसोबाचेवाडी ह्या भागात ही वनस्पती भरपूर मोठ्या प्रमाणावर आढळते. तिला तर तापसद्रुम असंच म्हटलेलं आहे, म्हणजे साधक लोकांसाठीचीच ती वनस्पती आहे. तर या वनस्पतीच्या पानांचा रस पोटात घेणं, याचं तेल किंवा तूप जे आहे ते अंगाला लावणं, असं केलं गेलं तर अनेक प्रकारची त्वचाची जी इन्फेक्शन्स आहेत, फंगल इन्फेक्शन्स जी आहेत ती कमी होतात त्यांनी. आणि ह्याच्याबरोबरीनं आपल्या त्वचाविकारामध्ये गजकरणं, खरूज, नायटा आणि त्याच्याबरोबरीने आत्ता सांगितलेलं सोरायसिस हा अप्रतिम पद्धतीने कमी करता येतो. इथं दुसरी एक वनस्पती आहे ती म्हणजे अनंतमूळ सारिवा. ही अतिशय थंड वनस्पती आहे आणि थंड असूनसुद्धा ही घाम आणणारी अशी वनस्पती आहे रक्त शुद्ध करून. आणि ह्याचा परिणाम म्हणजे रक्ताचं प्रसादन करणं, रक्ताची शुद्धी करणं, पित्ताचं शमन करणं, शरीराचा रंग उजळणं. साधारण पहिल्या दिवसापासून जर गर्भिणी स्त्रीने हे घ्यायला सुरुवात केली याच्या मुळांचं चूर्ण तर गर्भ जो आहे तो गोरा होण्याची शक्यता जी आहे ती खूप वाढवता येते. ह्याच्यावर इथंही औषधं पोटामध्ये देता येत असतात. ह्या वनस्पतीची पानं, कडुलिंबाची पानं, इथं असलेली आणखीन एक वनस्पती आहे ती म्हणजे कुटज किंवा कुडा नावाची ही वनस्पती दिसते पहा. इथं त्याला छीकसुद्धा आलेलं त्याला तुम्हाला बघता येईल. या वनस्पतीच्या टोकाच्या पानाच्या इथं छीक आलेलं आहे. आणि ह्याच्यावरून असलेली आडुळसा अशा ह्या 4 वनस्पती बघून घ्या. पुन्हा मी रिपीट करतो, या आडुळसा किंवा वासा नावाची वनस्पती, कुटज म्हणजे कुडा नावाची वनस्पती, कडुनिंब आणि अनंतमूळ सारिवा या 4 वनस्पतीची ओली पानं जी असतात ती थोडीशी कुटायची आणि खोबरेल त्याला टाकायची. साधारण 1 किलो तेलाला ही 1/2 किलो पानं सगळी मिळून जर टाकली गेली आणि उन्हामध्ये हे प्रकरण ठेवलं गेलं काच झाकूनवरती तर उन्हाच्या संतापाने ह्याचा अर्क जो आहे तो त्या वनस्पतींचा त्या तेलामध्ये उतरतो. आणि 15 दिवसांनी हे तेल गाळून घ्यायचं. मगाशी दाखवलेली हंसराज नावाची वनस्पती ती पोटामध्ये घेणं आणि हे तेल जर अंगा लावलं तर सोरायसिस पहिल्या आठवड्यापासून झपाट्याने कमी होतो आणि नष्ट होतो.
इतकं हे अप्रतिम औषध आहे, तर ह्याचा लोकांनी जरूर वापर करून घ्यायला पाहिजे. ह्याच्याबरोबरीने मगाशी विटिलिगोविषयीविषयी आपली जी चर्चा झाली त्याच्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या वनस्पतींच्यामध्ये ह्या दोन वनस्पती खूप उपयोगी आहेत. हा जो आहे तो पलाश आहे आणि ही दुसरी वनस्पती जी आहे रुई आहे. तर हा पलाश जो आहे त्याचे गुणधर्म सांगताना असं सांगितलं की पलाशो दीपनो वृक्षा सरसनो व्रण गुणमजित भग्नसंधान कृतदोष गृहण्यर्षा कृमीन हरेत कषायतिक्त कटुका हा स्निग्धो गुदजरोगजित तत्पुष्पम स्वादुपाकेतू कटुदिक्तम कषायकम असे याचे गुणधर्म सांगलेले आहेत. तर असं म्हणतात की ब्रह्मदेवाने पहिल्यांदा जी वनस्पती तयार केली ती म्हणजे ही पलाश नावाची वनस्पती आहे. त्याचा ह्याचा क्षारसुद्धा खूप उपयोगी आहे, म्हणजे झाडापासून तयार केलेला. ह्याची फुलंही उपयोगी आहे, त्याची सालही उपयोगी आहे. तर ह्याच्या पानांचा रस जर पोटामध्ये घेतला गेला ना तर उत्तम पद्धतीने आपल्या शरीरातल्या घाणींचा निचरा व्हायला लागतो, संडासला आणि लघवीला साफ व्हायला लागते आणि पांढरे डाग जे आहे त्याच्यासाठी हे अतिशय उत्कृष्ट असा औषध आहे. ह्याच्याबरोबरीने हे रुईचं मूळ जे आहे, रुईचं पान जे आहे किंवा मूळ जे आहे ते उगाळून जर त्वचाविकारामध्ये एस्पेशली विटिलिगोला जर लावलं गेलं तर तिथं मेलॅनिन फॉर्मेशनची प्रक्रिया जी आहे ती ॲक्टिवेट व्हायला लागते. पोटामध्ये ज्या वेळेला कृष्णबीज म्हणजे बाकूचीचं तेल जे आहे ते हळूहळू वाढवत नाहीचं, त्वचाविकारामध्ये ज्या वेळेला खास सुटून नंतर पांढरा डाग पडतो त्याला तो त्वचाविकार पहिल्यांदा असतो आणि नंतर तो पांढरा डाग असतो. असं ज्या वेळेला असेल आणि चेहऱ्यावरती सुद्धा अशी खास सुटत असेल त्यावेळेला चाल मोगरा तेल नावाचं एक तेल असतं ते पोटात घ्यायचं आणि त्याच्यावर ह्या रुईच्या पानांचा किंवा चिक्काचा किंवा त्याच्या मुळाचा वापर हा उगाळून घेण्यासाठी करायचा तर पांढरे डाग हे उत्तम पद्धतीने कमी येतात. जांघेमध्ये खास सुटणं आणि गजकर्ण जे आहे त्याच्यासाठी सुद्धा ही वनस्पती उपयोगी पडते, पण ह्यानी आग खूप होत असते त्यामुळे त्याच्यानंतर मग लोणी किंवा तूप हे लावणं हे गरजेचं असतं तर ते फंगल इन्फेक्शन कमी येतं. म्हणजे धोबीच नावाचा जो प्रकार आहे तो ही उत्तम पद्धतीने कमी करता येतो. करंज्याचं तेल जे आहे ना ते खरजेचा किडा नक्की चांगल्या पद्धतीने मारतं. तर करंज्याचं तेल जे आहे ते धोबी साठी तुम्ही वापरा आणि पोटामध्ये गंधक रसायन नावाचं औषध घ्यायचं. अशा वेळेला पथ्य मगाशी जे सांगितलेलं आहे ते खाणं हे गरजेचं आहे, म्हणजे अपथ्याच्या गोष्टी टाळायच्या आणि पथ्याच्या खायच्या तर हे त्वचाविकार झपाट्याने कमी व्हायला लागतात. येस, आपण बघितल्या विविध वनस्पती. आपण पुढे कार्यक्रमात जाणून घेणार त्वचेच्या सौंदर्यवर्धनासाठी आणि केस विकारांसाठी काय उपचार आहेत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. त्वचा रोगांपासून मुक्ती या विषयावरती चर्चा सुरू आहे आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वज आपण जाणून घेतलं की कशा रीतीने त्वचा रोगांवरती इको मेडिसिन या संकल्पनेद्वारे म्हणजेच ताज्या वनस्पतींच्या रसांनी आपल्याला मात करता येईल, त्याच्यामध्ये विविध वनस्पतींविषयी मार्गदर्शन केलं वैद्यराजांनी. या व्यतिरिक्तही विशेष प्रकारचे उपक्रम त्वचा रोगांवरती मात करण्यासाठी उपलब्ध आहेत, खास करून विश्वामृत चिकित्सालयामध्ये. पण त्यासाठी आपण जरूर पुढे जे संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर बघत आहात ते टिपून घ्या, आपले प्रश्न जरूर विचारा. अपॉइंटमेंट घेण्यासाठी सुद्धा पुढचे नंबर आहेत आणि विश्वामृत चिकित्सालय पुणे मुंबई दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. मुख्य दवाखाना सिद्धी प्लॅटिनम पुणे या ठिकाणी आहे आणि खास करून सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. कार्यक्रमाकडे वळत असताना सर, मग अशा विविध प्रकारच्या वनस्पती आपण बघितल्या, खास करून त्वचेच्या सौंदर्यवर्धनासाठी काय आम्हाला सांगा, पण तत्पूर्वी खास करून जळवांचा वापर त्वचा रोगांमध्ये फार प्राधान्याने केला जातो किंवा अग्निकर्मांसारखा आणि आणखीनही विशेष काही या ठिकाणी द्रव्य गुण दिसतात, काय सांगता त्याची आपण माहिती बघूया. जळवांची आपण बऱ्याच वेळा माहिती बघितली पण तरी सुद्धा पुन्हा काही लोकांना हा प्रयोग नवीन असेल म्हणून सांगतो की इथं या जलौका किंवा जळवा नावाचा किडा आहे, हा प्राणी आहे आणि धन्वंतरीच्या उजव्या हातामध्ये याला स्थान आहे. हा हार्मॅपोडेड प्राणी आहे, म्हणजे एका शरीरामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन्ही सेक्स असतात आणि दलदलीमध्ये हा प्राणी जो आहे तो आपल्याला आढळत असतो. पूर्वीच्या काळी ज्या वेळेला लोकं काम करत असताना जंगलामध्ये त्यांच्या पायाला ह्या जळवा लागायच्या आणि नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या पायाला इसं वगैरे होतं ते हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे आणि मग त्यांनी असा शोध घेतला की हे रक्त पिणाऱ्या ह्या ज्या जळवा आहेत त्या दूषित रक्त काढून घेत आहेत म्हणून आपल्या त्वचेचे आजार कमी झाले की काय, म्हणून नंतर लोकांनी ते वापरायला सुरुवात केली आणि रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया ह्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने होते. ह्याच्यात 14 प्रकार असतात, त्या 7 बिनविषारी आहेत आणि 7 विषारी आहेत. त्या 7 बिनविषारीपैकी हा प्रकार आहे आणि हे पकडण्याची पद्धत वगैरे सुद्धा जुन्या सुश्रुतसंहितेमध्ये सांगून ठेवलेली आहे त्या पद्धतीने करायची. आत्ता म्हशी किंवा इतर प्राणी जो असतो तो दलदलीत सोडल्यानंतर त्याच्या अंगाला जळवा लागतात त्या काढून घेतल्या जातात, त्या आम्हाला शुद्ध करून वापरायला लागतात. जळवामुळे एड्स वगैरे पसरतो असं होत नाही, कारण हा जो प्राणी आहे तो वेगळ्या गटातला आहे, मनुष्य वेगळा आहे. मनुष्यजनी बदलली, प्राणीजनी बदलली की मग जे जंतू आहेत त्यांचं कामसुद्धा बदलत असतं आणि कोणाच्या शरीरात त्या वाढायचं हे ठरलेलं असतं. त्या जळवामुळं असं होणं हे शक्य नसतं आणि एकाची जळू एकालाच लावली जाते. 7 दिवस ती
नंतर दुसऱ्याला वापरली जात नाही असंही असतं, तोपर्यंत तिच्या शरीरातले जंतू वगैरे जे आहेत ते नष्ट होऊन जातात. आणि तसंही व्हायरस जो आहे एच आय व्ही व्हायरस तो 3 ते 4 सेकंडसुद्धा हवेमध्ये जगू शकत नाही असंही आहे. तर ह्या जळवा ज्या आहेत त्या काकीस्थान म्हणजे डोक्याला जिथं आपण शेंडी ठेवतो त्या ठिकाणी आणि जिथं त्वचा विकार आहे त्या ठिकाणी जर लावलं गेलं तर अग्रेस्रवती दूषिता या पद्धतीने पहिल्यांदा दूषित रक्त शोषलं जायला लागतं आणि 5 ते 1 ml साधारण रक्त ही शोषून घेते आणि झपाट्याने त्वचा विकार खरूज नायटा गटकर्ण इसब पांढरे डाग आणि सोरायसिसचे डाग जे आहेत ते ह्यांनी झपाट्याने कमी यायला लागतात. तर असा हा जळवांचा प्रयोग आहे तो आपण करून घेतला जायला पाहिजे. ह्याच्याबरोबर अग्निकर्माचा एक प्रयोग आपण करतो तोही महत्त्वाचा आहे. ज्यांना संध्याकाळी कपडे काढल्यानंतर अंग खाजायला लागतं, पित्त उठायला लागतं किंवा चिडचिड त्राग आजारपण झालं की अंगावरती फोड उठायला लागतात असं जे आहे ना ते प्रकरणासाठी हे अग्निकर्म आपण करत असतो. आता अग्नी हा साक्षात पित्ताला वाढवणार आहे तरीसुद्धा तो त्वचा विकारात कसा वापरला गेला, तर ज्यांच्या मनाशी संबंधित आजार आहे आणि मन हलकं झालं की ज्यांना त्रास होतो अशा लोकांसाठी हे वापरायचं आहे. ही पुढं जी शलाका आहे ती सोन्याची आहे. नाभी किंवा बेंबीच्या चारी बाजूला एक एक आंघूळ सोडून साधारण 1 cm भाग सोडून तिथं अग्निकर्म म्हणजे ही तापलेली शलाका जी आहे ती लावली जाते आणि काकीस्थान आत्ता मी सांगितलं तिथं आणि शंख प्रदेशावरती ती लावली जाते. तसंच पोटरीचा भाग जो आहे किंवा मांसाची आणि मेदाची जी ठिकाणं सांगितलेली आहेत तिथल्या मर्मांच्या जवळ अग्निकर्म केलं जातं. असं जर केलं गेलं तर त्या त्या अवयवांचा तो प्राणशक्ती हा मेंदू असतो आणि तिथले त्वचाविकार कमी होतात असं लक्षात आलेलं आहे. एस्पेशली कॅन्सरच्या गाठी जेव्हा वाहत असतात आणि जखमा होत असतात आणि घाण वास येत असतो एस्पेशली तोंडातला कॅन्सर किंवा मानेवरचा त्यावेळेला आम्ही ह्याचा वापर करून घेतो आणि ते त्वचाकार यांनी खूप चांगल्या पद्धतीने कमी येतात. सर जाता आता प्रेक्षकांना काय सल्ला द्यायला आवडेल? असं होतं की त्वचा विकार असू दे, सौंदर्य प्रसन्न असू दे, डोळ्याच्या खालची काळी वर्तुळ असू देत, पिंपल्स असू देत, त्याला जळवा लावणं, पोटामधलं अन्न जे आहे ते चांगल्या पद्धतीने घेणं आणि दूषित अन्न जे आहे ते दह्यासारखे पदार्थ बंद करणं, ब्रह्मचर्याचं पालन करणं आणि पंचकर्माचा वापर करणं असं जर केलं गेलं तर आपल्या शरीराची बाह्य आणि अभ्यंतराची शुद्धी होते आणि कोणताही त्वचा विकार हा कमी व्हायला सुरुवात होते. जरूर. आणि कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार असेल आपल्याला तर आपण निराश होऊ नका. विश्वामृत चिकित्सालयामध्ये यासाठी ठोस उपचार उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये इको मेडिसिन म्हणजे ताज्या वनस्पती रसांचा वापर आहेच पण या व्यतिरिक्त पंचकर्म आहे, अग्निकर्मासारखा प्रकार आहे, जलौकाचरण आहे. हे विविध प्रकारच्या उपचारांनी आपण त्वचा रोगांपासून मुक्त होऊ शकता. खास करून सोरायसिस, पांढरे डाग, जल विटीलिगो किंवा ल्युकोडर्मा म्हटलं जातं, एक्झिमासारखा आजार आहे, ॲलर्जीसारखा आजार आहे, खास खरूज नायटा आहे आणि खास करून तरुणांमध्ये पिंपल्ससारखा आजार किंवा तारुण्य बेटिकांसारखा आजार असेल तर त्याहीवरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे. या व्यतिरिक्त खास करून केसांच्या साठी या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत. केस गळणं, कोंडा किंवा टक्कलसारख्या आजारांवरती आपण मात करू शकता. विविध प्रकारचे हे जे त्वचा रोग आहेत त्याच्यावरती असणाऱ्या ह्या उपचारांचा आपण जरूर लाभ घ्या. आपण त्यासाठी आपल्याला फोन करायचा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात जरूर टिपून घ्या आणि त्या ठिकाणी फोन करा, अपॉइंटमेंट घेऊ शकता. आणि विश्वामृत चिकित्सालय आता पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. वैद्यराज, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. नमस्कार. 24 तास रहा एक पाऊल पुढे.